आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या असं की महाडानी 2017 साली शिरसीवाला नावाचा एक बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, त्याला रिडेव्हलपमेंटचं काम दिलेलं होतं, म्हणजे टेनंट्सनी मिळूनच दिलेलं असणार. शिरसीवालानी मागचे 3 वर्ष काही काम केलं नाही. मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की हे असं जे प्रकरण आहे त्याच्यासाठी आम्ही नवीन अमेंडमेंट जी आणली की मुंबईतल्या ज्या धोकादायक उपकर प्राप्त म्हणजे सेस बिल्डिंग आहेत आणि ज्यांचं डेव्हलपमेंट रखडलंय त्याच्यामध्ये आता कायदाच केलाय की 3 वर्ष जो जर झाली आणि तुम्ही जर रिडेव्हलपमेंटला हात घातला नाही तर म्हाडा टेकओव्हर केले, ते ह्याच्यासाठीच घातलं होतं. आणि आता शिरसीवालावरती काय कारवाई करता येते ही तपासून पाहावं लागेल. पण एकंदर मला जे दिसतंय त्याच्यामध्ये संबंधित बिल्डरनी केलेला दुर्लक्ष जे आहे त्याच्यामुळे अब्दुल रहमान आणि मिश्रा बिल्डिंग असे 2 बिल्डिंगचे 111 टेनंटचा हा संपूर्ण परिसर आहे. आणि आज तो दुर्दैवाने कोसळलाय, 2 जण मलब्याखाली आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. फक्त देवाकडे प्रार्थना आहे ते दोघेही जिवंत असू दे. त्याच्यामध्ये एक आजी आहेत आणि त्यांचं नात असे 2 जण आतमध्ये.